की राहुल गांधींमध्ये बदल नाही झाला आहे, तुमचा नजरिया बदलला आहे. ते राजकारणी म्हणून थोडेसे मी असं समजेल की कच्चे आहेत, त्यांना खोटं बोलता येत नाही. संगमनेरचा तर प्रश्नच येत नाही, कारण तो शेवटी माझ्या मामांचा मतदारसंघ आहे. की माझ्यासारखा माणूस विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये किंवा लोकसभेत, राज्यसभेत असला पाहिजे. खरं तर उड्डाणपुलाचं इतकं श्रेयवादाचं भांडण चाललं होतं, म्हणून मी मुद्दाम त्याची उडी मारली नाही. त्याच्यातलं जे मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही. तो त्याला जो डिझर्व जे करतो ते मिळालं नाही. तर म्हणून मला राज्यातच काम करण्यात इंटरेस्ट आहे. मराठी माणसाला असा आपला समज झालेला आहे की रिअल इस्टेट म्हणजेच सगळं काही आहे. या मानसिकतेतून लोकांना बाहेर काढायचं. नमस्कार, मी योगेश मुंडे. लेट्स अप सभेच्या पुढच्या भागामध्ये सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत युवक काँग्रेसचे एक जाणतास नेतृत्व. आता खरं काँग्रेसचं म्हणायला हवं, काँग्रेस जाणतं नेतृत्व, नगर जिल्ह्यातील एक प्रतितेयश घराण्यातून आलेलं नेतृत्व. आणि गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांचं ज्यांच्याकडे लक्ष आहे असे सत्यजित तांबे आज आपल्या लेट्स अप सभेसाठी आलेले आहेत. सत्यजितजी, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. तर सुरुवात तुमच्या जे त्यांचं जे पुस्तक गाजत आहे, सिटीजन वेल म्हणून पुस्तक गाजत आहे, तर त्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात अनेक राजकीय जुगलबंद्या रंगल्या, त्याच्याकडे आपण वळणार आहोत. तर त्या आधी पुस्तकाविषयी आपण जाणून घेऊया आणि त्या पुस्तकाचा त्या हेतू काय होता आणि त्यांना ती ते का त्यांना जाणवलं हे पुस्तक करावं म्हणून, त्याविषयी त्यांच्याकडनं माहिती घेऊया. तर हे पुस्तक करावं असं तुम्हाला का वाटलं? मी 2007 ते 2017 मी जिल्हा परिषद सदस्य होतो आणि 7 साली ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य झालो तर गुलेवाडी नावाचा माझा जिल्हा परिषद गट होता, जो संगमनेर शहराचा आजूबाजूचा वाढणारा भाग आहे. okay. तोच माझा जिल्हा परिषद गट होता. आणि त्यामुळे शहराचे जे प्रश्न आहेत तेच ग्रामीणचे प्रश्न आहेत. म्हणजे निदान वाढणाऱ्या ज्या गाव आहेत किंवा वाढणाऱ्या जे बाजारपेठा आहेत किंवा तालुक्याची ठिकाण आहेत तिथे ते सेम प्रश्न आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने शहर विकास या विषयावर, अर्बन डेव्हलपमेंटवर माझा एक आवडीचा विषय तयार झालेलाच होता. त्याच्यातच 2013-14 मला हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, जी जगातली सगळ्यात टॉपची पब्लिक पॉलिसी आणि ची इन्स्टिट्यूट आहे, तिथं मला जाण्याचा योग आला. तिथे ज्यावेळेस मी शिकण्यासाठी गेलो तेव्हा माझ्या प्रोफेसरनी मला विचारलं की अर्थात त्याचं प्रत्येकाचं प्रोफाईलिंग होतं आणि माझं प्रोफाईल होतं की मी स्थानिक स्वराज्य संस्थेतला एक सदस्य. त्यांनी मला सांगितलं की हे पुस्तक तू वाच, हे पुस्तकातले काही गोष्टी तू तुझ्या देशामध्ये घेऊन जाऊ शकतो. आणि मला तो पुस्तक वाचल्यानंतर अशी वाटलं की हे पुस्तक ह्यातल्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि लोकांना माहीत असल्या पाहिजे. कारण आम्ही म्हणजे मी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळेस घंटागाडी हा नव्याने सुरू झालेला प्रकार होता. आता संगमनेर शहरामध्ये घंटागाडीने कचरा व्यवस्थापन होत होतं आणि योगायोगाने माझी आईच नगराध्यक्ष आणि बाहेरच्या जिल्हा परिषद मी जिल्हा परिषद सदस्य. आता शहरामधला कचरा घंटागाडी उचलायची, परंतु ग्रामीणचा कचरा उचलण्याची ग्रामपंचायतीकडे तेवढी आर्थिक तरतूद नसल्यामुळे ते उचलत नव्हते. मग काय व्हायचं की एक रस्ता फक्त मध्ये लोक सगळा रस्ता कचरा आणायचे त्या रस्त्यावर टाकायचे, नगरपालिका पडायचं आणि नगरपालिकेला तो उचलावा लागायचा. किंवा हा एक उदाहरण झालं, त्यामुळे मी घंटागाड्यांची सुरुवात केली. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात घंटागाड्या मी सुरू केल्या. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याचे पण तशीच प्रॉब्लेम झाला, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईटचा तसाच प्रॉब्लेम होता, त्याच्यानंतर ओपन स्पेसेस डेव्हलप करण्याच्या बाबतीत होता. आणि मग मला असं वाटलं की शहर विकास आणि हे जे सेमी ग्रामीण म्हणूला तुम्ही त्याला, की हा जो भाग आहे ह्याला सुद्धा सेम प्रश्न आहे, ह्याचा कुठेतरी आता तंत्रज्ञानाच्या आणि लोकसहभागाच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे. या पुस्तकाची वैशिष्ट्य थोडक्यात सांगू शकाल? या पुस्तकामध्ये तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून विकास कसा साधला जाऊ शकतो. दुसरं, लोकसहभाग किती महत्वाचा आहे. आपण निवडणुका करतो आणि सगळ्या जबाबदारी लोकप्रतिनिधींवर टाकतो, म्हणजे त्याला निवडून दिलं म्हणजे मग आपली जबाबदारी संपली ना. आता हेच सगळं बघायचं, ही जी भावना आपल्या माणसामध्ये आहे, किंवा टॅक्स आपण भरला म्हणजे आपण ती नगरपालिका किंवा महापालिका म्हणजे विकत घेतली की काय, अशी भावना जी आपल्या लोकांमध्ये असते, ही जी भावना ही बदलली पाहिजे. आणि टॅक्स देणं हे जरी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं असलं, आपण कर भरतो, पण त्याच्या पलीकडे जाऊनही आपल्या काही जबाबदारी नागरिक म्हणून आहेत याची जाणीव करून देणारं एक पुस्तक आहे.
आणि त्या पुस्तकाच्या लेखकाशी तुम्ही कधी भेटलात? हो, गॅविन न्यूसम हे कॅलिफोर्नियाचे आता गव्हर्नर आहे. खरं तर पुस्तक प्रकाशनाला येणार होते पण ते दुसऱ्यांदा गव्हर्नर झाले आता. त्यांचा पण प्रवास अतिशय रोमांचक आहे. ते पहिल्यांदा सॅन फ्रान्सिस्को शहराचे महापौर झाले, दोन टर्म महापौर. अमेरिकेमध्ये कुठलेही पद दोन पेक्षा जास्त टर्म घेता येत नाही. ते दोन टर्म महापौर झाले, त्याच्यानंतर दोन टर्म ते उपराज्यपाल झाले म्हणजे उपमुख्यमंत्री झाले. आता ते गव्हर्नर म्हणजे मुख्यमंत्री त्या कॅलिफोर्नियाचे, ते पण दुसऱ्यांदा झाले. त्याच्यामुळे ते त्यांना भेटण्याचा योग आला मला एकदा दोनदा. परंतु त्यांना इथं येऊन त्यांच्याशी खरं इथं कुठ करायचं असं मला अपेक्षा होती, पण त्यांचंही इलेक्शन असल्यामुळे ते त्यांनी ते पुस्तक तुम्ही स्वतः ट्रान्सलेट केलं की कोणाकडे करून घेतलं? नाही, मी स्वतः ट्रान्सलेट केलं. राजकीय धावपळीत वेळ मिळाला की कसं? मला पहिल्यापासून लिखाणाची आवड आहे. बरं, मी 2013 मध्ये ज्या वेळेस अमेरिकेला गेलो तिथलंही वर्णन मी सगळं एका सिरीज मध्ये लिहिलं होतं, वर्तमानपत्राने ते छापलं होतं. 2016 जी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक झाली अमेरिकेची, त्याची पण मी 10-12 दिवस रोज सिरीज मध्ये लेख लिहिले, बातमीपत्र पाठवत रोज लिहित होतो. माझे शेकडोनी लेख, हे सकाळ असेल, लोकमत असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, लोकसत्ता असेल, यांनी आजपर्यंत मागच्या 15 वर्षात छापलेले आहेत. आणि मुळात लिखाण आणि वाचन हे आमच्या परिवारामधला एक म्हणजे असा घटक आहे की तो लहानपणापासून आमच्यापर्यंत आलेला आहे. माझे आजोबा भाऊसाहेब थोरात हे एकमेव व्यक्ती होते संगमनेर शहरातले की जे त्या काळामध्ये टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस पेपर वाचायचे. दोनच प्रती यायच्या संगमनेरमध्ये, ते इंग्लिश पेपर वाचायचे. त्याच्यानंतर आईला पण प्रचंड वाचनाची लिखाणाची आवड होती, वडिलांना प्रचंड वाचनाची लिखाणाची आवड आहे. माझ्या वडिलांचंही पुस्तकाचं काम सुरू आहे, गांधी आणि त्यांच्या विचारावर ते पुस्तक लिहित आहे, त्याच्यावर त्यांचं काम चालू आहे. आणि म्हणजे अक्षरशः आमच्या वडिलांचा तर एवढा आग्रह होता लहानपणी की अक्षरही शुद्ध असलं पाहिजे, त्यासाठी शुद्ध लेखन आम्हाला कंपल्सरी. शिक्षण कुठे? 12वीपर्यंत संगमनेर, त्याच्यानंतर पुण्याला मी MIT ला इंजिनिअरिंगलाही काही वर्ष होतो. MIT मध्ये जे आंदोलन झालं होतं तळेगाव दाभाडेच्या कॅम्पसमध्ये, त्याच्यात आम्ही होतो. आणि त्या आंदोलनामुळं आम्हाला तिथे राजकारणाचं आंदोलनाचं शिक्षण झालं, त्या शिक्षण झालं. पण त्याचा परिणाम असा आला की इंजिनिअरिंग मला कम्प्लीट नाही करता आलं. तिसऱ्या वर्षात इंजिनिअरिंग मला सोडावं लागलं, कारण मी त्या प्रशासनाच्या विरोधातच गेल्यामुळं बऱ्याच अडचणी निर्माण. त्यांना माहित नव्हतं का सत्यजित आंबे बाळासाहेब थोरांची भाषा आहे म्हणून? नाही, सगळंच माहित होतं. परंतु शेवटी माझी भूमिका विद्यार्थी नेता म्हणून वेगळी होती, त्यांची कॉलेज चालवणाऱ्यांची वेगळी होती. आता मी सगळ्या गोष्टी ऑन कॅमेरा नाही सांगू शकत, परंतु म्हणून मला ते सोडावं लागलं. नंतर मी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन MBA जे नंतर शिक्षण केलं, MA पॉलिटिकल सायन्स पण केलं. ओके, असे. अच्छा, तुमच्या अच्छा त्याच्याकडे आपण येऊयात. पण तुमच्या पुस्तकापेक्षा तुमचा तो पुस्तक प्रकाशन समारंभ होता तो फार गाजला. आणि तुम्ही फर्ग्युसनना बोलवलं, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना का ना बोलवलं? शिंदे साहेबांनाही बोलवलं, कारण त्यांच्याकडे नगरविकास खातं होतं. एकनाथ शिंदे साहेबांनाही बोलवलं होतं, आदित्य ठाकरेंनाही बोलवलं होतं. बरं, शिंदे साहेब आणि आदित्य ठाकरेंनी कार्यव्यस्ततेमुळे ते मान्य केलं नाही येण्याचं, ते येऊ शकले नाही. फडणवीस साहेबांनी मान्य केलं, अजितदादांनी मान्य केलं, थोरात साहेब होते. आणि राजकीय क्षेत्रातले जास्त लोक बोलवायचे नाही, फक्त प्रमुख पक्षाचे प्रमुख लोक. आणि त्याच्यानंतर बिगर राजकीय लोक जे समाजातले वेगवेगळे घटक आहेत, उद्योग क्षेत्रातले असतील किंवा तुमच्या सिने क्षेत्रातले असतील, क्रीडा क्षेत्रातले असतील, धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातले असतील, असे सगळे बोलवावे. आणि शहर विकास हा जो मुद्दा आहे हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनी एका अजेंड्यावर ह्याच्यात येणं गरजेचं आहे असं माझं ठाम मत आहे. असल्यामुळं मी तशा पद्धतीचं कार्य. ओके, सत्यजी, तुमच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात गाजला. आणि देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की काँग्रेसमध्ये काही लोकांकडे दुर्लक्ष होत आहे आणि अशा लोकांकडे आमचा डोळा आहे, नजर आहे. तर खरोखरीच फडणवीसांवर तुमचं का लक्ष असावं? नाही, असं काही नाही. मला असं वाटतं की काँग्रेसमध्ये गेले 20-22 वर्ष मी संघटनेमध्ये काम करतो आहे. आणि संघटनेमध्ये काम करत असताना त्यांनी माझं काम बघितलं असेल कदाचित. आपण एकमेकाच्या पक्षातल्या लोकांकडेही लक्ष ठेवत असतो. आता आम्हालाही माहिती आहे भारतीय जनता पार्टीत कोण चांगले लोक काम करतात किंवा शिवसेनेत कोण चांगले काम करतात. आणि कधीकधी मनात येतही असतं की अरे सुषमा अंधारे काँग्रेसमध्ये असते तर आनंद झाला असता, असं वाटत असतं की आपल्याला एक चांगला वक्ता मिळाला असता.
तर अशी भावना कदाचित त्यांची त्याच्यामध्ये असू शकते. आणि मला असं वाटतं की लीडरचं काम जे आहे ना, लीडर म्हणजे रत्नपारखी पाहिजे. अच्छा. त्याला माणसं निवडता आले पाहिजे, ते सोबत आणता आले पाहिजे आणि त्यांच्याकडून काम करून घेता आलं पाहिजे. ते नेतृत्व गुण सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांनी तुमचं गुण ओळखले म्हणजे त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृह हशा पण पिकला. तर ते हशानंतर बाळासाहेब थोरात सुद्धा फार मोठमोठे असं बोलले. त्याच्यानंतर तुम्हाला काही बोलले का बाळासाहेब थोरात नाही सध्याची तुझ्याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे वगैरे असं काही बोलले का? नाही, आता कृतीतून बोलतील ते. अच्छा. ही जी ती फडणवीसांची जी क्लिप आहे म्हणजे आमच्याकडे जर आम्ही जो व्हिडिओ जर पाहिला जो लेटसअप जवळ 5 लाखापर्यंत गेलेला आहे, तर काँग्रेस नेत्यांना पण आश्चर्य वाटलं असेल जरा म्हणजे. किंवा आणि काय होतं, दुसऱ्यांना बोलल्यानंतर घरातल्या कळतं का आपल्याच्याकडे दुर्लक्ष होतं? नाही, कारण त्याचं कारण आहे ना, मी तुम्हाला सांगितलं तसं 27 सप्टेंबर 2000 मी NSY प्रदेश NSY सचिव म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून मी आज 23 वर्ष झाले मी संघटनेमध्ये विविध पदांवर काम केले, विविध गावांमध्ये काम केले, राज्यभर काम केले, देशभर काम केले, 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिलो आहे, एक विधानसभा लढवली आहे, एक विधानसभा पक्षाला लढवून दिली आहे 2019. सुपर 60 कार्यक्रम करून आम्ही 28 आमदार निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा आमचा आहे. आणि मग हे सगळं बघितलेले जे लोक आहेत त्यांना साहजिक हे वाटतं की बुवा सत्यजितला जे मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही, तो त्याला जो तो डिझर्व जे करतो ते मिळालं नाही. ही भावना माझ्या आजूबाजूच्या लोकांची, माझ्या आजूबाजूवर माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची असल्यामुळे कदाचित ही त्यांच्या वक्तव्यातून आली असेल. घराणेशाहीचं जे लेबल तुमच्यावर लावलं त्याचा तुम्हाला जास्त फटका बसतो असं तुम्हाला वाटतं? हे बघा, घराणेशाही ही कुठलाही क्षेत्र घराणेशाहीपासून लांब राहिलेलं नाही. ना पत्रकारिता राहिली, ना उद्योग क्षेत्र राहिलंय, ना सिने क्षेत्र राहिलंय, ना राजकारण राहिलंय, ना समाजकारण राहिलंय. ओके. बाबा आमटेंचे चिरंजीव प्रकाश आमटेही याच्यामध्ये आले, त्याला तुम्ही घराणेशाही म्हणाल का? नाही म्हणू शकत. शेवटी वारसाने जर त्याला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला असेल, आम्ही सतत बाबांबरोबर राहून जर प्रकाश आमटेंना वाटत असेल की बाबांनी केलेलं काम मला आता पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मलाही समाजकारणात आलं पाहिजे, आणि म्हणून प्रकाश आमटे जर समाजकारणात आले असेल तर त्याला आपण घराणेशाही नाही म्हणू शकत. त्यामुळे त्याच्यापासून कोणतं क्षेत्र लांब राहिलेलं नाही. मात्र त्याचा तोटा पण असतो जो त्यांनाही कदाचित जाणवत असेल सगळ्या क्षेत्रातल्या मंडळीने जाणवत. तुम्ही तो मागाशी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा विषय काढला, ते खरोखरच तेव्हा शालिनीताई विखे पाडल्यानंतर तुम्हाला 2.5 वर्षासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष मिळणार होतं. 6 वर्षांनी, 2.5 पण नाही, 6 वर्षानंतर काय झालं? ते 5 वर्ष त्यांनीच उपभोगलं, कसं काय काय होते? नाही, आता तो राजकारणाचा इतिहास झाला, सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे. कारण काय, लोकांना असं वाटायला नको की बाबा सत्यजित तांबे केवळ तुम्ही जो मागाशी मुद्दा मांडला, तर तुम्हाला आलेल्या संधी कशा तुमच्या हातातून निष्ठून गेल्या किंवा कशा डावलल्या गेल्या हे फक्त या निमित्ताने कळवलं. एकदम सोपं आहे. 2007 साली ज्यावेळेस मी जिल्हा परिषदेला निवडून आलो, बरं, त्यावेळेस बहुतांश सदस्यांची इच्छा होती एक तरुण म्हणून सत्यजितला अध्यक्ष करा. बरं. दुर्दैवाने त्यावेळेस पक्षाने निर्णय घेतला की आपण सगळ्यांनी शालिनीताई विखेंना अध्यक्ष करावं, आणि आम्ही आनंदाने तो स्वीकारलाही. त्याच बैठकीमध्ये माजी खासदार आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील जे होते, त्यांनी या शेजारीच इथं आपलं हॉटेल आहे विसरलो, त्या हॉटेलमध्ये आमची बैठक झाली सगळ्या सदस्यांची. त्यांनी सांगितलं की 6.25 वर्ष अध्यक्ष राहील, 6 वर्षांनी शालिनीते राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला नाही, कारण काही असो मी त्या कारणामुळे जाणार नाही. त्यानंतर 2.5 वर्षांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी त्यावेळेस दिली, त्यावेळेसही त्या उभ्या राहिल्या आणि सेना BJP सदस्यांच्या मदतीने त्या निवडून आल्या. तेही मी मान्य केलं, म्हटलं ठीक आहे. शेवटी राजकारणामध्ये संख्याबळाला महत्व असतं, संख्याबळ माझ्या बरोबर नव्हतं म्हणून मी तेही गोष्ट मान्य केली. 2012 मी परत एकदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून 12 राष्ट्रवादीचे जास्त सदस्य आले, काँग्रेसचे कमी आले, म्हणून अध्यक्षपद त्यांना मिळालं, उपाध्यक्षपद काँग्रेसकडे आलं. त्यावेळेस 2012 माणिकराव ठाकरे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष होते आणि पृथ्वीराज बाबा त्यावेळेस मुख्यमंत्री होते. दोघांनी मला सकाळी 7 वाजता फोन केला, सांगितलं की तू तातडीने राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटून घे, आपल्याला तुला उपाध्यक्ष करायचं आहे, पण तू एकदा भेट आणि तुमचे काय गैरसमज असतील ते दूर करून टाक. तर मी त्यांच्या दोघांच्या आदेशाने मी विखे पाटील साहेबांना फोन केला. त्यावेळेस सुजय विखे पाटील राजकारणात आलेले पण नव्हते. मग विखे पाटील साहेब, मी आणि
मग सुजय पण त्या बैठकीला आले आणि आम्ही तिघही इथं यश ग्रँड हॉटेलला आमची तास दोन तास बैठक झाली. त्याच्यात आम्ही सगळे मागचे जे काय होते ते आम्ही हे केले. त्यांचा आरोप होता की मी मतदारसंघामध्ये त्यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये माझं खूप लक्ष आहे. आता आमचं गावच माझं जन्मगाव तिकडं आहे. ओके. माझ्या मामाचं गाव तिकडं आहे. 28 गावं आमचे तिथं आहे. 2009 डिलिमिटेशन मध्ये ते गाव तिकडे गेले होते. त्यामुळे साहजिक आहे की थोडस तो एक भाग तयार झाला होता. आणि माझ्या मी तरुण होतो, माझ्या एकदम यंग ह्याच्यामध्ये ते सळसळत रक्त होतं की बा आपल्यावर अन्याय झालाय तर आपण याला उत्तर दिलं पाहिजे. हळूहळू राजकारण मी शिकायला लागलो. मी 2012 विखे पाटील साहेबांची आमची जी चर्चा झाली त्यांनी मला उपाध्यक्ष पदाला मान्यता दिली. उपाध्यक्षाचा माझा फॉर्म भरला. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय त्यांच्या डोक्यात धोरण स्वीकारलं मला माहित नाही. माझ्या विरुद्ध माझीच वहिनी मोनिका राजळेंना उभं केलं आणि मी आम्ही राष्ट्रवादीला अध्यक्षपद बिनविरोध दिलं. विठ्ठल लंगे अध्यक्ष झाले आणि माझ्या उपाध्यक्षाच्या निवडणुकीला त्यांनी मोनिका ताईंना माझ्या विरुद्ध उभं केलं. आणि ते इतकं घरात लागून गेलं. पण ती मी निवडणुकीतून माघार घेणार होतो पण पृथ्वीराज बाबांनी मला सांगितलं की माघार घ्यायची नाही, निवडणूक लढायची, जे मतं पडतील ते पडतील नाही पडतील. आणि त्या निवडणुकीत मला विखे पाटील साहेबांनी प्रामाणिकपणे मदत केली. किंबहुना ते कृषी मंत्री होते त्यावेळेस, तर आमचे सगळे सदस्य रावरी कृषी विद्यापीठात घेऊन जाणं वगैरे हे ते सगळं विखे पाटील साहेबांच्याच आणि त्यांनी मदतही केली. दुर्दैवाने राष्ट्रवादीने त्यावेळेस मला मदत केली नाही आणि मग ते राहून गेलं. तर असे प्रसंग सतत येत गेले. 2014 नाही आता धडा जो मिळाला तो मी कॅमेरावर नाही सांगतो. कोण होतं त्याच्या मागचं सूत्रधार? हे बघा, राजकारण आहे ना, मी काय मला मी ग्रामीण राजकारणातून येणारा माणूस आहे. मला एका गावातल्या आमच्या एका कार्यकर्त्या, तुम्ही ग्रामीण भागाच्या हे तुमच्या बोलीकडे आणि चेहऱ्याकडे पाहून कुणी मान्य नाही करणार. नाही पण माझं जडणघडण जे आहे ते ग्रामीण राजकारणाची आहे. मी आणि मी एकमेव माणूस असेल मग अशा पद्धतीने महाराष्ट्रातला तुला ग्रामीणही माहिती आहे, शहरी राजकारण. बरोबर. आणि शहर म्हणजे फक्त नगर सारखं शहर नाही तर मुंबई पुण्याच्या शहरातही मी राजकारण करू शकतो आणि छोट्यातल्या छोट्या गावातही करू शकतो. मला गावातल्या एका आमच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्या माणसांनी एक सांगितलं होतं की राजकारण म्हणले मेलेल्या कुत्र्यासारखं असतं. ते जनावर कुठेही मरून पडलं असेल तरी काही दिवसांनी त्याचा वास येतोच. त्याच्यामुळे राजकारण हे लपून राहत नाही. कोण कोणी काय डावपेच केले, कसे केले, काय केले हे नंतर उघडकीस होत, उघडकीस येतच असतात. त्यातून आपण शिकायचं असतं. तुम्ही जास्त हुशार आहात याचा फटका बसला का लोकांना असं वाटत असेल? नाही, हा आता उपाध्यक्ष केलं, पुढे आणखीन काय मिळेल? लोक त्यामुळे पाय कापायचे उद्योग होतात सांगता येत नाही. अच्छा, सांगता येत नाही. पाय कुणी कापतो? एवढा हुशार असतो तर कदाचित मी आतापर्यंत त्याच्यावर एक मात करून पुढे आलो असतो. कदाचित मी तेवढा हुशार नाही आहे राजकारणात. की 2014 तुम्ही नगरची विधानसभा इलेक्शन लढली, तुम्हाला मतं पण चांगली मिळाली, पण त्यानंतर तुमच्या नगर शहराकडे काही मात्र लक्ष नाही. म्हणजे नगर शहरामध्ये एवढे रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत, इतर काही प्रश्न आहेत, त्याच्याविषयी तुम्ही कधी काही बोलून दिसत नाही. नाही, त्याची अडचण अशी झाली की 2014 ज्यावेळेस मी विधानसभा लढलो त्यावेळेस नगर जिल्ह्यात आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होती आणि नगर जिल्ह्यामधले दोन मतदारसंघ असे होते की जिथं काँग्रेसच्या कोट्यात होते आणि काँग्रेस पक्षाकडे उमेदवार नव्हते. एक होता नगर शहर आणि दुसरा होता कर्जत जामखेड. हे दोन असे मतदारसंघ होते. ज्यावेळेस मला सृष्टीने विचारलं की कुठं लढायचं आहे तर मी साहजिक नगर शहर, मला असं वाटलं की शहराला माझी जास्त गरज आहे किंवा मी इथं चांगल्या पद्धतीने काम करू शकतो म्हणून मी नगर शहराची निवड केली. दुर्दैवाने त्याच्यामध्ये माझा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर तुम्हाला अचानक उमेदवार दिवस तुम्हाला मतं 25,000 वगैरे मतं मिळाली? हां, 27,000-28,000 मतं मिळाली. पण त्याच्यापेक्षा प्रॉब्लेम असं झाला की मित्रपक्षाचे आमदार निवडून आले आणि ती युती आघाडी जी आमची तुटली होती ती फक्त काही महिन्यापुरतीच तुटली. त्याच्यानंतर परत आम्ही एकत्र आलो महाविकास किंवा एक आघाडी म्हणून, काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी म्हणून 14 आम्ही परत एकत्र आलो. एकत्र आल्यानंतर साहजिक आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळे आणि त्यांचं नामचं सरकारमध्ये एकत्रच आम्ही बसलेलो असल्यामुळे त्यांच्याबरोबर संघर्ष करणं किंवा त्यांच्याबरोबर स्पर्धा करणं ह्याला मर्यादा होत्या आणि म्हणून तसंही नगर शहराचा आणि आमचा फार संपर्क आणि संबंध कधी येत नाही. नगर जिल्ह्याचं
जरी जिल्ह्याचं हेडक्वार्टर असलं तरी फार कधी संपर्क तसा नव्हता. त्या निवडणुकीच्या निमित्तानेच पहिल्यांदा आमचं इथं येणं झालं होतं. आणि मात्र ते सगळे प्रश्न मला माहिती आहेत, त्या प्रश्नांवरचे सोल्युशनही मला माहिती आहेत. परंतु आता परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होईल किंवा जेव्हा मला त्याच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायची वेळ येईल खऱ्या अर्थाने ठोस अशी, त्यावेळेस मी निश्चित करेल. आता पण हे प्रश्न तुमच्या मित्राच्या तरी निदर्शक आणून देता की नाही बाबा याच्यावर असं सोल्युशन होऊ शकतं तसं होऊ शकतं? नाही, नगर शहराच्या राजकीय दृष्ट्या काही वेगळ्या अपेक्षा आहेत तिथल्या इथल्या लोकप्रतिनिधीकडून आणि त्या ते पूर्णपणे पार पाडत आहेत. रस्ता पाणी वीज हे मला असं वाटतं की त्या तर अपेक्षा आहेतच, परंतु एक शहर म्हणून जर आपण पाहिलं तर या मूलभूत पायाभूत सुविधांच्या पलीकडे जाऊन आता काम करण्याची जी गरज मी वारंवार बोलतो आहे ती तिच्यापेक्षा इथल्या अपेक्षा वेगळ्या आहेत. आणि म्हणून आपण पाहिलं की उड्डाणपुलाचा जो प्रश्न आहे, खरं तर उड्डाणपुलाचं इतकं श्रेयवादाचं भांडण चाललं होतं म्हणून मी मुद्दाम त्याची उडी मारली नाही, नाहीतर या उड्डाणपुलासाठी अनेक प्रयत्न मी गडकरी साहेबांना प्रत्यक्ष भेटून अनेक वेळा प्रयत्न केले. डॉक्टर तांबे साहेबांनी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये याच्यावर अनेक वेळा प्रश्न मांडले. या उड्डाणपुलाचा पूर्ण पाठपुरावा करण्यामध्ये आम्ही होतो. 2019 साली त्याच्यामध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी मग त्याचं आणि साहजिक हे केंद्र शासनाच्या अंतर्गत असलेला तो प्रश्न असल्यामुळे नॅशनल हायवेकडे असल्यामुळे मग त्याचा पाठपुरावा त्यांनी केला, त्याला हे केलं. आणि ते सगळेजणं जर श्रेय घेत आहेत आणि त्याच्यात मला काय वाईट वाटण्याचं काही कारण नाही म्हणून मी त्याच्यात आलो नाही. पण तुम्ही सांगाल तरी हवं की असं असं आम्ही देखील प्रयत्न केले नाही. आता हे बघा, ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे, काय ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे. आणि नगर शहराच्या उड्डाणपुलासाठी कोणाचा विरोध होता, नंतर कोणी त्यासाठी पाठिंबा दिला, नंतर तो कसा झाला, हे सगळा इतिहास नगरकरांना माहिती आहे. नाही काही नवीन पंचायत असेल नाही, सगळ्यांना माहिती आहे. माहिती सर्वांना, नावं जर सांगितलं लोकांना जरा क्लिक होईल. नावात काय सगळे नाव नावात काही नाहीये, नगरकरांना सगळं माहिती आहे. बरं, जेव्हा मला असं वाटतं की जो प्रश्न आहे तो मिटला याचा आनंद जास्त आहे, त्याच्यामुळे आता परत त्याच्या खोलात जाण्याची काही गरज नाही. तुम्ही अनेकदा म्हणजे काँग्रेसमधल्या अन्यायाबद्दल कोट अनकोट अन्यायाबद्दल बोलता, पण आता तुम्ही स्वतःला आता कुठे, आता नुकतीच विधान परिषदेची पदवीधर मला वाटची निवडणूक आहे तिथे तुमचे वडील प्रतिनिधित्व करतायत, तुम्ही त्या जागेसाठी प्रयत्न करणार की वेगळा स्वतःचा विधानसभेचा मतदारसंघ तुम्ही स्वतःला तुम्ही शोधताय तिथे काम करताय? जसं रोहित पवारांनी 12 तुम्ही कर्ज जामखेड जिंकली तसं तुम्ही कोणता मतदारसंघ शोधलाय का, किंवा तुमचा राजकीय प्रवास जो तुम्हाला प्रतिनिधी सभागृहात जायचा आहे तो कसा असेल? नाही, आता मला खरं तर विधानसभेमध्येच काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मला लोकसभेतही नाही आहे आणि अन्य विधान परिषदेतही नाही आहे. तुम्ही सुजय विखेना बाय देता तुम्ही असं सांगून? नाही, असं नाही आहे. शेवटी प्रत्येकाचं एक स्वभाव असतो. मला असं वाटतं की मी जे राज्य पातळीवर काम करू शकतो ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं, म्हणून मला राज्यातच काम करण्यात इंटरेस्ट आहे. विधानसभेतच काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आता कसे कसे परिस्थिती निर्माण होते, कारण राजकारण हे परिस्थितीवर अवलंबून असतं आणि परिस्थिती कशी निर्माण होते हे मला माहीत नाही, त्याच्यामुळे मी आत्ताच त्याच्यात सांगू शकत नाही कुठं जाऊन मी काम करू शकतो. आणि याही उपर मी तुम्हाला हे सांगेल की चांगलं काम करायचं असेल तर आमदार खासदार झालंच पाहिजे असंही गरजेचं नाही. महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आणि 75 विधान परिषदेचे सदस्य आहेत, म्हणजे 350 आमदार आहेत. तुम्हाला मी नावं विचारले तर 10 नावं तुम्ही जास्त सांगू शकणार नाही, त्यामुळं आमदार खासदार झालंच पाहिजे हेही गरजेचं नाही. परंतु जर एक बुलंदपणे जर तुम्हाला तिथं जाऊन काहीतरी काम करायचं असेल ठोसपणे, तर मला असं वाटतं की एक व्यासपीठ असावं लागतं आणि विधिमंडळासारखं किंवा संसदीय मंडळासारखं व्यासपीठ नाही की जिथं जाऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. पण आता तुम्ही म्हणता तसं तुमचा प्रवास जो आहे 2006 सुरू आहे 22 झाले, तर पुढच्या 2024 तुम्हाला मतदारसंघ शोधायचा? म्हणूनच माझे आजूबाजूचे सहकारी, माझे मित्र, माझे नेते मंडळी, माझे कार्यकर्ते या सगळ्यांची तुम्हाला ऑप्शन देऊ का? हा, द्या ना. म्हणजे समजा शेजारचा तुमचा शिर्डी आहे तिथे तुम्ही काम करू शकता, तुमच्या मामाचं स्वतःच संगमनेर आहे तिथे तुम्हाला संधी मिळू शकते. तर असं नाही, आता कसं आहे की
संगमनेरचा तर प्रश्नच येत नाही, कारण तो शेवटी माझ्या मामांचा मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे तिथं तर काय प्रश्नच नाही. मामांना वाटलं हा भाग वेगळा आहे, मला तसं वाटणार नाही. त्याच्यामुळे माझ्या बाजूनी ती गोष्ट एकदम क्लिअर आहे. आणि आमच्या परिवारांनी, म्हणजे माझे वडील असतील, मी असेल, आम्ही कायम राजकारणामध्ये एक पथ्य पाळलेलं आहे की मामांचा जो इंटरेस्ट आहे तो पहिला प्रोटेक्ट करायचा, त्याच्यानंतर मग आपलं राजकारण करायचं. हे आमचं तत्व कधीच झालेले नाही आजपर्यंत, आणि कधी होणार पण नाही. आणि असं वाटतं की तुम्ही संगमनेरवर दावा सांगू शकाल किंवा संगमनेरचं ऑप्शन तुम्हाला? नाही नाही तसं काही नाही. ठीक, शिर्डीबद्दल सांगा. शेजारच्या शिर्डीची परिस्थिती 2009 वेगळी होती. 2009 ज्यावेळेस मी तिथे इंटरेस्टेड होतो त्यावेळेस 28 गावं नुकतेच गेलेले होते मतदान त्या ठिकाणी. आमचा जवळजवळ 60,000 मतदान संगमनेर तालुक्याचं तिथे गेलो होतो. माझं जन्मगाव जे आहे, आमचं मूळ गाव, ते तिकडे आहे, मामाचं गाव आहे, त्याच्यामुळे साहजिक सगळ्यांची अपेक्षा होती. परंतु परिस्थिती बदलत असते राजकारणात. मी तुम्हाला सांगितलं तसं प्रत्येक निवडणूक सारखी नसते, प्रत्येक दिवस सारखा नसतो, त्यामुळे आता तशी परिस्थिती आहे असं मला वाटत नाही. तिसरा तुम्ही सांगा. नाही, म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की आत्ता माझ्या डोक्यामध्ये असं कुठलंही हे नाही की माझी तर मी तुम्हाला काय भूमिका आहे ती स्पष्ट सांगितली. पण माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत, माझे जे मित्रपरिवार आहे, माझे जे कार्यकर्ते आहेत, मला माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना असं वाटतं की माझ्यासारखा माणूस विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये किंवा लोकसभेत, राज्यसभेत असला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त युवकांना आवाज होईल. ते लोक आहेत किंवा माझे पक्षश्रेष्ठी आहेत किंवा इतर पक्षातलेही माझे मित्र आहेत, ह्यांची सगळ्यांची इच्छा आहे की मी आता आलं पाहिजे. तर आता ते सगळे मिळून ठरवतील ते मी करेल. पण तुम्ही 2024 लढणार आहात? 100% लढेल. विधानसभा लढणार? विधानसभा लढेल. तुम्ही भारत जोडो यात्रेमध्ये होता आणि राहुल गांधींसोबत होता, राहुल गांधी कार्यकर्त्यांशी बोलताना आणि त्यांशी बोलतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला, तर तुमचं राहुल गांधींचं काय ऑब्झर्वेशन, किती बदलले आहेत किंवा त्यांच्याबद्दलचं जे एक माध्यमांमध्ये जे चित्रण होतं त्याच्यात काही फरक पडलेला आहे का भारत जोडो यात्रेचा आणि काँग्रेस? मी तुम्ही माझा जो व्हिडिओ एक पाहिला असेल तर शेवटच्या दिवशी राहुलजींनी जे या भारत जोडो यात्रेच्या नियोजनामध्ये 10-12 लोक जे होते त्यांच्याशी शेवटी त्यांनी एक जाण्याच्या आधी एक व्हिडिओ केला. त्या व्हिडिओमध्ये मी हा एक या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की एका पत्रकारांनी मला विचारलं आणि मोठ्या संपादकांनी विचारलं होतं की राहुल गांधींमध्ये काही बदल झाला आहे का, तर मी त्यांना उत्तर दिलं होतं की राहुल गांधींमध्ये बदल नाही झाला आहे, तुमचा नजरिया बदलला आहे. त्याचं कारण आहे की मी 2007 त्यांच्यासोबत काम करतो आणि ते जे बोलत 2007 होते तेच आजही भूमिका त्यांची स्पष्ट आहे. परिस्थिती जसं मी म्हणलं राजकारणामध्ये येत जात असतात, त्याच्यामुळे खरं तर आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की त्यांनी 2009-10 मंत्री होणं गरजेचं होतं. ते जर मंत्री झाले असते तर त्यांच्यातलं प्रशासकीय जी बाजू आहे, कारण शेवटी आपल्या सगळ्या लोकांना भारतीय राजकारणामध्ये आपण जेव्हा एखाद्या नेत्याकडे बघतो तर त्याची एक प्रशासनातली बाजू पण बघायला लोकांना आवडत असते, आणि म्हणून ते मंत्री झाले असते तर त्यांच्यावर हे पुढचे आरोप झालेच नसते असं माझं व्यक्तिशः मत आहे. त्यांनी ती बाब तेव्हा स्वीकारलं नाही आणि ते त्याच्यातून बाहेर राहिले सरकारमधून, आणि म्हणून त्या गोष्टी जरा जास्त फापल्या. परंतु ते व्यक्ती म्हणून अतिशय चांगले आहे, ते राजकारणी म्हणून थोडेसे मी असं समजेल की कच्चे आहेत, कारण त्यांना खोटं बोलता येत नाही, त्यांना ते एकदम प्लेन असं वागत असतात, प्रत्येकाशी बोलणं असतं, प्रत्येकाबरोबर प्रेमाने वागावं, प्रेमाने त्याला जवळ करावं ही त्यांची भावना असते. म्हणजे एखादा जे एखा काही राजकारणी असे असतात की ते माणसाचा चेहरा पाहून ठरवतात त्याच्यावर किती प्रेम करायचं, तसे ते नाही आहेत. पण त्याच व्हिडिओमध्ये असं एक पाहिलं होतं की त्यांनी एक विश्वजित कदमांना सोबत एक प्रात्यक्षिक दाखवलेलं होतं की अशी आपण RSSची ती एनर्जी आपण खेचून घेणार आहोत, तर काय आहे ना की अनेकांनी त्याचा अर्थबोध झाला नाही, काय अनेकांनी म्हटलं काय चाला चालला असं पण अनेकांनी हे केलं, तर तुम्ही तिथे उपस्थित होता. ते जुदोचे ब्लॅक बेल्ट होल्डर आहेत स्वतः. बरं, ते कराटेमधले जुदोचे ब्लॅक बेल्ट होल्डर आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की हे जे मार्शल आर्ट आहे या मार्शल आर्टमध्ये आपण ताकद फार नसती लावायची, तर समोरच्याच्या ताकद आपल्यात आणायची असते आणि त्याच्यावर मात करायची असते. हे मार्शल आर्टचं एक प्रिन्सिपल आहे. त्या प्रिन्सिपलचं प्रात्यक्षिक ते आम्हाला करून दाखवत होते की ठीक आहे, ती खूप मोठी ताकद आहे, RSS मोठी ताकद आहे, तिच्या विरुद्ध जर लढायचं असेल तर तुम्ही लगेच गहाळ होऊ नका की बाबा आपल्याकडे तर काहीच नाही,
तुम्ही त्याच्या ताकदीचा वापर करा आणि त्याच्यावर मात करा असं ते प्रात्यक्षिक ते दाखवत. आणि ते विश्वजित कदमांच्या असे बसलेले आहेत, त्यांच्या अनुभव सगळे रेलत आहेत. ते विश्वजित कदमांना बाहेर पेलवलं का तो सगळं? पेलवलं ना, आपण व्हिडिओ पाहिलं पाहिजे असं म्हणजे तो व्हिडिओ नंतर एडिट वगैरे केलेलं नाही? नाही नाही नाही, एडिट नाही केलेलं. आणि विश्वजित कदम तुमचे मित्र आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता. अच्छा, तुम्ही इंस्टाग्रामवरती फार फेमस आहात हे आहात असं वाटतं. तुम्ही राजकारणी कमी आणि एक बिझनेस लीडर किंवा एक मोटिवेशनल स्पीकर जास्त जाणवतात, तर थोडंसं तो काय तो तुम्ही जाणीवपूर्वक मार्ग निवडला की कसं झालं ते सध्या? म्हणजे राजकारणी म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे? म्हणजे आज कसं 24/7 लोक राजकारण करतात, जिल्हा परिषद पाहतात, नगरपालिका पाहतात, असं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीकडे इतकं लक्ष असतं बारीक म्हणजे आपल्या गावाकडे, मोठ्या याच्यावर कधी विचार करत नाही ते अनेक म्हणजे जे राजकारणी लोक असतात. तुम्ही मात्र एक मोटिवेशन स्पीकर कसं बिझनेस कॉन्फरन्स असतात, टार्गेट देतो, टार्गेट अचीव करण्यासाठी इन्स्पिरेशन देतो. मला असं वाटतं की राजकारणी ही जी इमेज तयार केलेली ना आपण सगळ्यांनीच मिळून राजकारण्याची, की राजकारणी म्हणजे लग्न 10वे 13वे मावतीत आला पाहिजे, त्यांनी काम केलं नाही तरी चालेल परंतु तो शिट्टी मारला तरी हजर पाहिजे, ही जी प्रतिमा आपण सगळ्यांनी राजकारण्याची तयार केलेली आहे ना, ती मला असं वाटतं की चुकीची आहे आणि त्याचंच नुकसान आजपर्यंत या देशाला झालेलं आहे. आपण खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये कायदे मंडळ जे आहे, मग ती लोकसभा राज्यसभा असेल किंवा विधानसभा विधान परिषद असेल, यांची जबाबदारी कायदे तयार करणे, पॉलिसी तयार करणे, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी की त्या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे, अंमलबजावणी केली पाहिजे. राजकारण्यांचं राजकारणी म्हणून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपली जबाबदारी असली पाहिजे की जनतेची जी रिक्वायरमेंट आहे, जनतेची जी गरज आहे, ती ह्या कायदे मंडळांपर्यंत पोहोचवणे, जरी सभागृहात आपण नसलो तरीही वेगवेगळ्या मार्गाने, आणि तिथं जे येणाऱ्या गोष्टी आहेत, तिथं जे सरकारचे ठरणारे धोरणं आहेत, ते शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहोचतील ह्याच्यावर काम करणे, मला असं वाटतं ही राजकारण्याची एकदम लिमिटेड भूमिका आहे. ह्याच्या पलीकडे जाऊनच आता जास्त लोक 24/7 आम्ही काम करतो, आम्ही लोकांच्या सुखदुःखात असतो, आम्हीही लग्नांना जातो, आम्हीही मौतींना जातो, 10वे 13वे 12वे सगळं करतो, पण ते करत असताना आज समाजामधले जे प्रमुख प्रश्न आहेत, मला असं वाटतं की त्याला तुम्ही जर आज त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर ही जी येणारी पिढी आहे काय, ही अतिशय मला असं वाटतं की अडचणीमध्ये सापडलेली पिढी आहे. आज सुशिक्षित बेरोजगार तयार झालेले आहेत, शिक्षण संस्था मोठ्या मोठ्या आपण उभ्या करतो आहे, इंजिनियर तयार करतो आहेत, आपण डॉक्टर तयार करतो आहेत, वकील तयार करतो आहेत, परंतु त्यांच्यासाठी काम आहे का नाही ह्याचा विचार आपण कोणीच करत नाही आहे. किंबहुना आज कितीतरी MIDCs आणि उद्योगधंदे जे आहेत ते आपण पाहतो की राजकारणी माणसाच्या हस्तक्षेपांमुळं. तुम्ही तुमच्या रीलमध्ये सिन्नरचा पण उल्लेख मी पाहिला की सिन्नर एक MIDC होती, तिथनं कसे कारखाने गेले त्याच्याबद्दल तुम्ही बोललेला आहे का? हा मग वस्तुस्थिती ना, सिन्नर ही महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली 5-star MIDC म्हणून जाहीर केली आपण, 5-star MIDC. तिथं अतिशय चांगले प्रकल्प आले, परंतु ते जे पहिले आले 10-12 तेवढेच आले, त्याच्यानंतर कोणी आलं नाही, आणि त्याचे काही अंशी त्याच्यामध्ये दोष जो आहे तो आमच्या राजकारण्यांचाच आहे ना. आम्ही त्याच्यामध्ये उद्योगधंद्याला पोषक असं वातावरण जर तयार केलं नाही, त्यांना जर संरक्षण वाटलं नाही, त्यांना जर इथं यावं असं वाटलं नाही, तर ते कशासाठी येतील? शेवटी 1000 crore जो कोणी माणूस इन्व्हेस्ट करत असेल तर तो त्याच्या पैशाची पहिली सुरक्षा बघणार आहे, त्याच्या उद्योगधंद्याची सुरक्षा बघणार आहे, आणि मग तो लोकांसाठी काम करणार आहे. मग तुम्ही शेअर मार्केटविषयी पण त्या रील्समध्ये वगैरे काय सांगतो? तुम्ही स्वतः शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता? मी स्वतःही करतो, आणि मला असं वाटतं की नव्या पिढीला आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आपल्या शिक्षण व्यवस्थेतला जो आहे तो हा आहे की आपण नोकरी करणारे माणसं तयार करतो आहे, आपण उद्योजक तयार करत नाही किंवा चांगले नागरिकही तयार करत नाही. माझ्या पुस्तकातही मी त्याचा उल्लेख केला आहे, राजकीय साक्षरता ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावर मी बरंच काम करतो आहे, आणि मी समजतो की ही आर्थिक साक्षरता राजकीय साक्षरतेची आता महाराष्ट्र देशाला गरज आहे. लिहिता वाचता आपल्या लोकांना यायला लागलं, आता 80% लोक लिहिता वाचता यायला लागली, परंतु आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये पैसे कसे कमवायचे हे शिकवलं जात नाही, पैसे कसे टिकवायचे हे शिकवले जात नाही, पैसे कसे वाढवायचे हे शिकवलं जात नाही. पण आयुष्य तर सगळं पैशाचंच आहे ना, शेवटी आपण नोकरी करतो कशासाठी करतो? का 2 पैसे मिळाले पाहिजे, त्याच्यातून आपलं घर चांगलं चाललं पाहिजे, आपल्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. तुम्ही शोधता की कसं करतात? नाही, आहेत माझे मित्र आहेत, आम्ही आहेत, आम्ही चर्चा करतो, एकमेकाशी बोलतो, ते सांगतात की ह्या कंपनीमध्ये हे चांगलं आहे, त्या कंपनीत ते चांगलं आहे, मग त्याच्यात इन्व्हेस्ट करतो,
ते वाढतात, त्याची एक मर्यादा आहे. आपण ओव्हर ट्रेडिंग करू नये, जेवढं शक्य आहे तेवढं करावं. आणि ट्रेडिंग करता की गुंतवणूक करता म्हणजे कसं? नाही, मी गुंतवणूक जास्त करतो, मी ट्रेडिंग करत नाही. फ्युचर ऑप्शन्स वगैरे पण नाही? नाही, मी ते करत नाही कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आणि त्यामुळे मी ते करत नाही. मी गुंतवणूक करतो म्हणजे थोडक्यात मी प्युअरली सेव्हिंग करतो. मी आलेले जे माझे पैसे असतील त्याच्यातून 20-30% पैसे जे आहेत ते शेअर मार्केटमध्ये गुंतवतो. तुम्ही जेव्हा 2024 उभे राहाल तेव्हा तुमच्या प्रतिज्ञापत्रात आम्हाला ती माहिती मिळेल तुम्ही कुठे कुठे गुंतवणूक केली. आताही ती माहिती देणं काय फार हे नाही आहे, उलट फक्त सत्यजित आंबेंचा हा शेअर चालला हा चालला नाही असं आपल्या आम्हाला कळू शकेल नाही? कळेल ना, कळेल ना, त्याच्यातून निश्चित कळेल. आणि माझं तुम्हाला म्हणजे सगळ्यांना, आणि अजून एक त्याचा भाग असा आहे की आपल्या विशेष करून मराठी माणसाला असा आपला समज झालेला आहे की रिअल इस्टेट म्हणजेच सगळं काही आहे, तर ह्याच्यातून बाहेर, या मानसिकतेतून लोकांना बाहेर काढायचं. दादा, तुम्ही मागील 8 वर्षापासून निवडणुकीच्या राजकारणापासून दूर आणि पक्ष संघटनेकडे जोर देतात हे तुम्हाला याविषयी कोणी सांगितलं होतं का? मामांनी किंवा आईनी वडिलांनी वगैरे कोणी? नाही, असं नाही की ज्यावेळेस 2014 विधानसभा मी लढलो आणि त्याच्यानंतर राज्यातूनही काँग्रेस पक्षाचं सरकार गेलेलं होतं, भारतीय जनता पार्टीचं सरकार 14-19 आलेलं होतं, तेव्हा मी युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष होतो आणि 18 मी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झालो. प्रदेशाध्यक्ष ज्यावेळेस झालो ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष होता, म्हणजे राज्यामध्ये 2 डिजिटचे सुद्धा म्हणजे 2 आकडीसुद्धा आमदार निवडून येणार नाही अशी परिस्थिती होती. त्या परिस्थितीत मी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झालो. मी पूर्ण महाराष्ट्र 5 चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरलो, संघटना वाढवली, त्याच्यातून आज सुपर 60 एक कार्यक्रम मी तयार केला आणि स्वतः आमदार होण्यापेक्षा पक्षाला 1-2-5 आमदार वाढून कसे देता येतील ही माझी 1919 निवडणुकीमध्ये भूमिका होती. म्हणून मी एकच निवडणूक लढलेलो नाही 14, ती 1919 लढलो नाही. आणि त्याची भूमिका माझी ही होती की पक्षाला आज गरज बाहेर राहून पक्षाला जास्त मदत करणाऱ्यांची आहे. त्याच काळात थोरात साहेबही प्रदेशाध्यक्ष झाले आणि आमच्या दोघांवरही ती जबाबदारी येऊन पडली, त्याच्यामुळे आम्ही ती पार पाडली. सुपर 60 जो मी प्रयोग केला तो आज भारतीय जनता पार्टी पण करते आहे. देशाच्या पातळीवर भारतीय जनता पार्टीनेही तो प्रयोग केलेला आहे आणि तो प्रयोग काँग्रेस पक्षही करतो आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुका ज्या मतदारसंघात आम्ही पराभूत झालो काँग्रेस म्हणून, असे आम्ही 60 निवडले आणि त्याच्यामध्ये आम्ही बूथ मॅनेजमेंट असेल किंवा बाकीच्या कॅम्पेन मॅनेजमेंट असेल, सोशल मीडिया कॅम्पेन असेल, असं आम्ही स्पेसिफिक त्या मतदारसंघापुरतं प्लॅनिंग करून केलं. त्याच्यातले 12 शेवटच्या टप्प्यापर्यंत उमेदवार आमचे दुसऱ्या पक्षात निघून गेले, काय झालं, काही आघाडीकडे जागा गेल्या, काय झालं, शेवटी 48 येऊन आकडा थांबला. त्या 48 28 आमचे आमदार निवडून आलेले. म्हणजे आता जे 45 आमदार आहे त्यातले 28 आमदार जे निवडून आले त्याच्यामध्ये युवक काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे, हारेचा नाही, सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून ते महाविकास आघाडी मग ते 44-45 ते सगळं नंतर तुमच्या 28 सगळी एकदम संख्या वाढली. प्रश्नच नाही. तर नेहमी स्क्रोल करताना तुमच्या व्हिडिओज किंवा तुमचे फॅमिली टाईम्स स्पेंड केलेले व्हिडिओज बघायला मिळतात, फोटोज बघायला मिळतात किंवा मुलांच्या आणि पालकांच्या नात्याबद्दल तुम्ही खूप छान सांगता. तर राजकारण्यांकडे बघताना एक कळतं की त्यांच्या फॅमिलीला त्यांना टाईम द्यायला वेळ भेटत नाही किंवा अशा प्लॅटफॉर्मवरती त्यांच्या फॅमिलीबद्दल ते जास्त करून कधी बोलताना दिसत नाही किंवा सांगताना दिसत नाही. तर तुम्ही हे कसं मॅनेज करता, एकीकडे राजकारण एकीकडे फॅमिली? नाही, मी तर माझ्या मलाही वेळ फार मिळत नाही परिवाराला देण्यासाठी, पण जेव्हा जेव्हा देणं शक्य असतं तेव्हा तेव्हा मी वेळ देण्याचा प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण आपल्या परिवाराला कमी जास्त प्रमाणामध्ये वेळ देत असतो. पूर्वीच्या पिढीतले म्हणजे पूर्वीच्या मधल्या पिढीतले असं मी समजेल की लोक असे होते की ते अजिबात वेळ देऊ शकत नव्हते परिवारांना. परंतु आता आमचं जनरेशन म्हणजे आपलं सगळ्यांचं जनरेशन असं झालेलं आहे की बायकासुद्धा डिमांडिंग आहेत. म्हणजे पहिल्यासारखं नाही, पहिल्या ज्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या काळातल्या ज्या त्यांच्या पत्नी होत्या किंवा आपली आजी होती किंवा आई होती किंवा मावशी आत्या होती, त्या नवऱ्याला एवढं डिक्टेट नव्हत्या करू शकत की वेळ दिलाच पाहिजे किंवा नाही. ते काय वर्षातून एकदा जरी साडी घेतली तरी ती बाई माऊली आपली खुश असायची. पण आताची परिस्थिती तशी नाही आहे, आताची परिस्थिती बदलली आणि त्या काळानुरूप आपल्यालाही बदलणं गरजेचं आहे. मुलांनाही कसं होतं, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती,
जास्तीत जास्त म्हणजे आपले मुलं कोणत्या वर्गात आहे हे सुद्धा आईवडिलांना माहीत नसायचं आणि ते चुलत भाऊ यामुख दमुख सवंगडी गल्लीतले यांच्याबरोबरच वाढायचे. आता न्यूक्लिअर फॅमिली झाल्या आहेत, आता तुम्हालाच तुमच्या मुलांची काळजी घेणे, त्याच्यामुळे साहजिक वेळ द्यावाच लागतो. आणि मला असं वाटतं की एक काळ आहे की ज्याच्यामध्ये आपण आपल्या मुलांना वेळ दिला पाहिजे, घरच्यांना वेळ दिला पाहिजे. आणि माझ्यासारख्यांनी व्हिडिओ टाकल्याचा फायदा असा असतो की लोक राजकारणी असेल किंवा ज्याच्याकडं जास्त फॉलोईंग आहे, आता माझी सोशल मीडियामध्ये फॉलोईंग असेल किंवा माझी मला मानणारा एक वर्ग असेल, तर तो वर्ग जो असतो ना तो त्याच्याकडे बघून अनेक लोक प्रेरित होत असतात. आणि म्हणून चांगल्या गोष्टीची प्रेरणा देण्याची काहीच अडचण नाही, आपण चुकीच्या गोष्टी तर सांगत नाही आहे त्यांना. दादा, केंद्र सरकार विरोधात अनेकदा तुम्ही आंदोलनं केली होती, त्यावेळी सत्ताधारी पक्षांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा तुमच्यावर अशी मागणी कित्येकदा झाली होती. तर सध्या नुकत्याच भाजपच्या एका मंत्र्यावर शाईफेक केली म्हणून 307 गुन्हा दाखल होतो, एकंदरीत या सर्व प्रकरणाकडे सत्यजित तांबेंची भूमिका काय? नाही, त्यावेळेस माझं असं स्पष्ट मत आहे की आणि मी हे पुस्तक लिहिण्याच्या आधी आंदोलन नावाचं माझं एक कॉफी टेबल बुक आलेलं आहे, ज्याच्यातही मी माझी भूमिका आंदोलनाच्या मी मुळात तयारच आंदोलनातून झालेला कार्यकर्ता आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जसं म्हणजे मी कॉलेज जीवनापासून माझं आंदोलनच आहे. मला कॉलेजमधले एक प्रोफेसर असे होते MIT माझे की त्यांनी मला सांगितलं होतं की इंजिनिअरिंग 4 वर्षाचं 8 वर्ष झालं तरी चालेल पण GS तूच झाला पाहिजे, हे मला सांगणारे एक आमचे शिक्षक होते. मी त्यांचं त्यांना वाटत होतं की आणि त्याच्यातून आम्ही तयार झालेलो, दडण विद्यार्थी चळवळीतून आलेलो मी कार्यकर्ता आहे. आंदोलनं हे करावेच लागतात, ते प्रतिकात्मक असतात. मी जरी पंतप्रधानांच्या पोस्टरला काळं फासलं तरी ते प्रतिकात्मक होतं. माझी भावना व्यक्त करण्यासाठी किंवा समाजातल्या लोकांची भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही केलेलं ते होतं. शाई फेकणं जे ते मला थोडंसं जरा हिंसक वाटतं. काय म्हणजे असं अचानक जाऊन त्याच्या चेहऱ्यावर शाई फेकणं मला चंद्रकांत दादांचे पुतळे जाळले असते किंवा त्यांच्या पोस्टरला काळं फासलं असतं तर मला ते कदाचित काही फार वाईट वाटलं नसतं. प्रतिकात्मक, शरीराला इजा होईल असं करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. की माझ्या माहितीप्रमाणे तुमचं लव्ह मॅरेज आहे? नाही नाही, माझं अरेंज मॅरेज आहे पण अरेंज नंतर लव्ह झालेलं आहे. काय नेमकी काय त्या लग्नात? काही नाही, एकदम सोपं आहे. काय काय एकदम सोपं आहे ते असं वाटतं की त्यांचं लव्ह मॅरेज असं वाटतं असं मला वाटतं. हे मी ह्याला मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो पण हे सिम्पल आमचं अरेंज मॅरेज आहे. माझी पत्नी जी आहे तिचा जन्म चेन्नईचा आहे आणि ती चेन्नईतच लहानाची मोठी शिक्षण वगैरे झालेलं आहे पण ते मूळचे आहेत सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातले म्हणजे खानापूर तालुक्यातले. तर तिथले अनेक लोक सोन्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने दक्षिण भारतात गेलेले 100 वर्षांपासून हिच्या आजोबाच मूळ ते सगळ्यांना घेऊन जाणारे होते आणि म्हणजे विश्वजित कदमांच्या मतदारसंघातलेच हां म्हणजे हे खानापूर तालुक्यातले आहेत आणि तिथलीच माझी सासूरवाडी आहे म्हणजे तेही ते विश्वजित कदमांचेही माझं त्याच्यामुळे अतिशय जवळचं नातं आहे. आणि म्हणजे अनेक त्याच्यातून हे आहेत अनेक सराफी व्यावसायिक. हां, ते पहिल्यापासून सोने गाळण्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने. तुमच्या अंगावर काही सोने दिसत नाही काय? नाही, मला आवडच नाही सोन्याची. नाही नाही, त्यांच्या आई आणि माझ्या आई ह्या कॉलेजमध्ये मैत्रिणी होत्या पुण्याला SNDT माझी ज्या सासूबाई माझ्या त्या ज्युनियर आहेत माझ्या आईला परंतु त्या एकाच काळात होत्या. आणि माझ्या सासूबाईंचं माहेर जे आहे म्हणजे माझ्या बायकोचं मामाचं गाव ते देवगाव म्हणून आहे निफाडा तालुक्यामध्ये येवला तालुक्यामध्ये ते तिथल्या असल्यामुळं ह्या भागातल्याच असल्यामुळं ते माझ्या आईचं आणि त्यांची मैत्री तिथं कॉलेजमध्ये होती पण मी त्यांना कधी भेटलो नव्हतो किंवा म्हणजे माझ्या मिसेसलाही मी कधी भेटलो नव्हतो. स्थळ आलं आणि मला जे जसं पाहिजे होतं तसं सगळं जुळून आलं म्हणून ते जमलं. अजून एक संगमनेर म्हटलं की एक म्हणजे चर्चा असते की मामा आणि भाचेत एक अलिखित करार आहे तांबे आणि थोरात की कारखाना आणि दूध संघात तुम्ही लक्ष द्यायचं नाही, तुम्ही संगमनेर शहर बघायचं. म्हणजे हे आहे का खरं आहे का? नाही नाही, असं काही नाही आहे, असं काही नसतं अलिखित करार वगैरे. आणि आम्ही एक परिवारासारखेच आहोत आणि परिवारच आहोत आमचे. म्हणजे
मामांना आम्ही लहानपणापासून म्हणजे आम्ही कसं मामाचं गाव आणि आमचं गाव म्हणजे एक 8-10 किलोमीटरचं अंतर आहे काय, त्याच्यात तेही संगमनेरला राहायला आले. आम्ही माझे वडील जेव्हा डॉक्टर झाले बी जे मेडिकलमधून पुण्यावरून, ते 81-82 साली प्रॅक्टिस करायला संगमनेरला आले. आणि कारण दाड जे आमचं गाव आहे जे आता राहता तालुक्यात येते, पूर्वी संगमनेर तालुक्यात होतं काय, त्याच्यामुळं ते तिकडं प्रॅक्टिस करायला साहजिक आले. ते प्रॅक्टिस करायला आले संगमनेरातच आम्ही एकत्र वाढलेलो आहे, त्याच्यामुळं आमचं जे बॉन्डिंग आहे ते सख्ख्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे माझ्या ज्या बहिणी आहेत मामांच्या मुली ज्या आहेत त्या माझ्या सख्ख्या बहिणींपेक्षाही जास्त आहेत माझ्या. म्हणजे मला जर काही कोणाशी बोलायचं असेल तर मी म्हणजे माझ्या स्पीड डायलवर त्यांचेच नंबर आहेत, मी त्यांनाच सांगतो. हां, त्यातल्या त्यात म्हणजे माझ्या बहिणींचे माझं बॉन्डिंग इतकं जास्त आहे. आणि राजकारण मला असं वाटतं की परिवाराच्या बॉन्डिंगपेक्षा मोठी गोष्ट नाही. आणि राजकारणासाठी किंवा क्षणिक कुठल्या तरी महत्त्वाकांक्षेसाठी आपण कधीच, मी तर कोणाशी भांडणच करत नाही, परंतु माझं असं मत आहे की कधीच आपण एक मर्यादा ओलांडली नाही पाहिजे, या मताचं मी आहे. सध्या केंद्र सरकार म्हणजे काही राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू केलेला आहे काही राज्यांनी, तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्या ह्यांच्या हालचाली तशा दिसत आहेत, आणि केंद्र सरकारसुद्धा देशात हा कायदा लागू करू शकतं. जर असा कायदा लागू केला तर काँग्रेसची काय भूमिका असेल? आणि जर समजा तुमच्यापुढे असा पेच आहे की मुळातच तुमच्यावरती मुस्लिमांचं तुष्टीकरण केल्याचा एक आरोप होतो सातत्याने, आता जर तुम्ही समान नागरी कायद्याला विरोध केला तर यानंतर तुम्हाला तोच आरोप होणार आहे, आता यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे? कसं आहे, समान नागरी कायदा ह्या संकल्पनेला आमचा विरोधच आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याचं कारण आहे की विविधतेत एकता असा हा देश आहे. या देशामध्ये अनेक जाती धर्माचे अनेक पंथाचे लोक राहतात, ज्यांच्या परंपरेने आलेल्या काही चालीरीती आहेत ज्याला तुम्ही समान नाही करू शकत, हा एक भाग आहे. आता जो समान नागरी कायदा हे लोक घेऊन येण्याची चर्चा करतायत, तो नेमका काय आणतात, त्याचा मसुदा काय आहे, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी करतात, रिझर्वेशन ठेवतात की काढतात, या सगळ्या गोष्टी बघावं लागणार आहेत. आजच त्याच्यावर प्रतिक्रिया देणं मला वाटतं की योग्य ठरणार नाही, पण ह्या मुद्द्याचं एक जो मूळ गोष्ट भावना आहे आमची ती अशी आहे की या देशात विविधतेने एकते विविधतेमध्ये एकता मानणारे आपण सगळेजण आहोत. चालीरीती हिंदू धर्मामध्ये सुद्धा 100 प्रकारच्या चालीरीती आहेत, मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा 100 प्रकारच्या चालीरीती आहेत, ख्रिश्चन धर्मात सुद्धा वेगवेगळे पंथ आहेत, वेगवेगळ्या चालीरीती आहेत, वेगवेगळ्या पंथाचे लोक आहेत, जाती धर्मामध्ये देखील खूप असं कॉम्प्लिकेटेड आपण म्हणू ज्याला ते आहे. आपली भाषा आपण म्हणतो की 14 मैलावर आपली भाषा बदलते, म्हणजे इतकी आपली विविधता असताना या सगळ्यांना एका नियमामध्ये लावणं हे योग्य होणार नाही आणि हे शक्यही नाही. आपण शेवटी आणि धर्माच्या बाबतीमध्ये मी स्वतः जात धर्म न मानणारा माणूस आहे आणि धर्माच्या बाबतीमध्ये जातीच्या बाबतीत माझं स्पष्ट मत आहे की प्रत्येकाला आपला धर्म वाढवण्याचा, तो धर्माचं जे काय तुमच्या चालीरीती असतील ते परंपरा असतील त्याचं पालन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र तो अधिकार तुम्ही 4 भिंतीमध्ये तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या मंदिरामध्ये तुमच्या मस्जिदीमध्ये केला पाहिजे. त्याचा जर तुम्ही दुसऱ्यावर थोपवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते आम्हाला मान्य नाही, असे आमची एकदम भूमिका स्पष्ट आहे. राहुल गांधी पण आता सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका, हिंदुत्व नावाचा प्रकारच नाही आहे, ह्या मीडियाने तयार केलेला प्रकल्प आहे. हा जो प्रोजेक्टच आहे ना सॉफ्ट हिंदुत्व, हा मीडियाने तयार केलेला आहे. मंदिरात जाणं म्हणजे काय, आम्ही हिंदू आहे, आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदू असल्याचा. आणि मी तर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाणार आहे, शनिवारी शनिदेव मंदिरात जाणार आहे, गुरुवारी साईबाबांच्या मंदिरात जाणार आहे, म्हणून तुम्ही मला हिंदुत्ववादी नाही म्हणू शकत, मी हिंदू आहे. हिंदुत्ववाद आणि हिंदू या दोन्हीमध्ये अत्यंत मूलभूत फरक आहे, आणि म्हणून आम्ही हिंदू आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु त्याचबरोबर माझ्या मुस्लिम बांधवांसाठी देखील त्यांना त्यांच्या धार्मिक कामामध्ये कुठेही अडथळा निर्माण होणार नाही ही जबाबदारी घेण्याची पण काळजी मलाच घ्यायची आहे. ख्रिश्चन माझे बांधव असतील त्यांचेही काय सण असतील रीतिरिवाज असतील त्याच्यामध्ये त्यांना कुठेही त्रास होणार नाही ही पण जबाबदारी मलाच घ्यायची आहे. किंवा कुठल्या छोट्या जातीच्या चालीरीती असतील त्याच्यातही परंपरा असतील त्याला त्यांना त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी आहे. त्याच्यामुळं एकमेकाला आदर करणं ह्याला थोडंच आपण सॉफ्ट हिंदुत्व किंवा सॉफ्ट इस्लामिक म्हणू शकतो. आणि यातनं दुसरा एक प्रश्न असा होता
की काँग्रेसमधील जे बहुतांश आता घराणेशाहीचा तर आरोप होतोच, त्यामुळं तुमचं अध्यक्षपण आता तुम्ही अध्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलं आहे, पण दुसरे जे घराणे जे आहेत त्यांच्यामध्ये असं आहे की एकदा त्यांना पद भेटलं, मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, परंतु त्यानंतर पुढं जर पक्षाने त्यांना ती संधी नाही दिली तर त्यांना एक मुद्दा आहे की राहुल गांधीचं नेतृत्व अशा अशा प्रकारचं झालेलं आहे, आम्हाला ते म्हणजे राहुल गांधी भेटत नाहीत असं एक आरोप करणं आणि बी जे पीमध्ये जाणं हे काँग्रेसच्या नेत्यांसाठी खूप सुईचं आहे. म्हणजे बाकी इतर जे आहेत काँग्रेसी ते मात्र जागेवर राहतात आणि हे जे घराणे आहेत ते मात्र लगेच दुसऱ्या पक्षात पक्षांतर करतात. याबद्दल काय सांगाल? नाही, मी याच्यात बघा, पक्ष माणूस जेव्हा बदलतो ना त्याच्या दोन तीन बाजू असतात. काय सगळेच पक्ष बदलणारे बदमाश आहेत असं मी मानणार नाही. पक्ष बदलणारे सगळेच बदमाश आहेत असं मी मानणार नाही. त्याचं कारण आहे की राजकारण हा परिस्थितीचा खेळ आहे, परिस्थितीनुसार होत असतं. काही लोक ईडी, CBI, इन्कम टॅक्स याला घाबरून पक्ष बदलत असतील, कारण काही सांगू. काही लोकांचे वास्तविक कारण आहेत की पक्षामध्ये त्यांचं ऐकलं जात नाही, त्यांचेही काही जेन्युइन प्रॉब्लेम असतील. आणि हे कमी जास्त प्रमाणात सगळ्या पक्षांमध्ये आहे. भारतीय जनता पार्टी सोडताना देखील शत्रुघ्न सिन्हा काय बोलले होते किंवा हे काय बोलले होते याचा इतिहास आहे, असं काही ते लपून राहिलेलं नाही. त्यामुळं पक्ष बदलणारे सगळे चुकीचे असतात हेही मी मानत नाही. त्याच्यातले काही संधी साधू असतात, अनेक प्रकारचे लोक पक्ष बदलत असतात, म्हणून पक्ष बदलणारे सगळेच चुकीचे असं मी मानत नाही. परंतु त्याच्या मागची भूमिका त्याची काय ही त्याला पटवून देता आली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो असं मला वाटतं. असं विचारायचं आहे की अनेक नाही, मी तू मातभर घर म्हणतोय, मला असं विचारायचं की विखेंनी काँग्रेस पक्ष सोडला आणि ते भाजपमध्ये गेले हा 2019 साली, त्यावेळेस ते म्हणजे मुलगा भाजपच्या तिकीटवरती उभा, विखे पाटील तेव्हा म्हणजे 2019 लोकसभेच्या वेळची परिस्थिती, आई इकडे काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य, मुलगा भाजपकडनं, वडील विरोधी पक्ष नेते, असं कसं काय काँग्रेसमध्ये जमू शकतं किंवा असं कसं काय सहन केलं जाऊ शकतं? नाही, मला वाटतं ते सुजय विखेंनी भारतीय जनता पार्टी जॉईन केल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी लगेच ते पद सोडलं, त्याच्यामुळं तसं मानण्याचं काही कारण नाही. हां, ते त्यांचा तो पारिवारिकच निर्णय होता, असं काय ते परिवारातून बाहेर पडून सुजय विखे भाजपमध्ये नव्हते गेले, ते परिवार म्हणून सगळेजण त्याच्यामध्ये गेले, त्याच्यामुळे असं काही मानण्याचं काही कारण नाही. त्यांचं म्हणणं काय जो मला जे तुझ्या बोलण्यातून जे जाणवतं आहे की मोठ्या घरातलेच लोक का पक्ष सोडतात आणि ते सोडताना ते आरोप करूनच का जातात हा तुझा प्रश्न आहे. तर त्याचे दोन कारणं आहेत. एक तर मोठ्या घरातले लोक जेव्हा पक्ष सोडतात तेव्हा त्याची बातमी होते. सामान्य एखादा आमदार किंवा खासदार जेव्हा पक्ष सोडतो त्याची बातमी होत नाही आणि ते लक्षातही राहत नाही. 2019 कोण कुठं गेलं हे आठवण्यासाठी आपल्याला 50 फोन करावे लागतील, त्याशिवाय आपणही ते ठरवू शकत नाही. 2019 इतकं स्थित्यांतर झाले राजकारणामध्ये, त्याच्यामुळे ते लगेच सांगू शकत नाही. पण 4-5 घराणे जे मोठे गेले ते तुम्हाला लगेच पाठ असणार आहेत, त्याच्यामुळे हे तो एक ब्रँडचा परिणाम असतो. आणि दुसरं महत्त्वाचं कारण काय की जाताना शेवटी काहीतरी कारण सांगावंच लागतं. तर सगळ्यात सोपं कारण असतं नेतृत्वाला शिव्या देऊन जाणे, हे सगळ्यात सोपं कारण असतं. परंतु माझं मूळ उद्देश असा आहे की तुम्ही राजकारणामध्ये का आले, जीवनाचा तुमचा उद्देश जो आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा असतो. तसा राजकारणात तुम्ही का आले त्याचा उद्देश जर तुमचा क्लिअर असेल आणि त्या उद्देशासाठी जर तुम्हाला काही निर्णय राजकीय घ्यावे लागले तर मी समजू शकतो. परंतु जर उद्देशच नसेल आणि संधी साधूपणा असेल किंवा CBI, IIT आणि ED घाबरून जायचं असेल तर मग मला असं वाटतं की ते वेगळं आहे. माझा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातील नवी जी पिढी आहे तर ती राजकारणात येऊ पाहते, तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे ग्रामीण भागातली तरुण पिढीनं? मला असं वाटतं की ग्रामीण भागातली जी तरुण पिढी राजकारणात येऊ पाहते आहे त्यांनी स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा लढल्या पाहिजे, तिथून ते आले पाहिजे. पक्ष तिकीट देईल नाही देईल ते तुम्ही एक मिनटं बाजूला ठेवलं पाहिजे, कारण प्रत्येक ठिकाणची स्थानिक परिस्थिती वेगळी असते. काही ठिकाणी मातब्बर पक्ष असतात, सत्ताधारी पक्ष असतात, ते नवीन लोकांना येऊ देतीलच नाही येऊ देतील. ते अनेक ठिकाणी असं जाणवतं की जिथं जो पक्ष स्ट्रॉंग आहे
तो पक्ष नवीन माणसांना तिथले नेते येऊन देत नाही हे अनेक ठिकाणी जाणवलं आहे. परंतु एखादा जर हुतकरू तरुण असेल तर त्यांनी त्याच्यातूनही मार्ग काढून निवडणूक लढली पाहिजे, निवडणुकीच्या राजकारणात आलं पाहिजे. जर आपल्याला या देशात आज नाही परंतु 10 वर्षांनी चांगले लोकसभा सदस्य द्यायचे असतील, चांगले आमदार द्यायचे असतील, तर ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या चळवळीतूनच येऊ शकतात. आणि ती निवडणूक लढण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका या निवडणुका तरुणांनी लढल्याच पाहिजे. की देशभरात भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे, तर महाराष्ट्रात पण त्याला एक चांगला प्रतिसाद देखील भेटला. तर आपण असं म्हणजे तुम्ही कसं बघतायत की आगामी नाही का राजकारणात आगामी राज्यातील निवडणुकांमध्ये त्याला एक सकारात्मक प्रतिसाद वगैरे मिळू शकतो का या भारत जोडो यात्रेनिमित्त? काँग्रेसला मिळू शकतो का? हा, काँग्रेससाठी. कारण नुकतीच भारत जोडो नाही तुम्ही तेच गुजरातचं काढाल, दिल्लीची महापालिका काढाल किंवा आणखी निवडणुका काढाल. मला असं वाटतं की राहुल गांधींचा जो उद्देश भारत जोडो यात्रेचा होता तो राजकारणापेक्षा मोठा उद्देश होता. की आज आपण जे एकमेकाकडे संशयाच्या नजरेने पाहतो आहे, हिंदू मुसलमानाकडे संशयाच्या नजरेने पाहतो आहे, मुसलमान हिंदूकडे संशयाच्या नजरेने पाहतो आहे, तिरस्काराची एक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करत आहेत, तर ही भावना बाजूला ठेवून आपण सगळे भारतीय म्हणून एकत्र आहोत आणि म्हणून ह्या भारतीयांना जोडण्याचं एक काम या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून व्हावं असा राहुलजींचा उद्देश असल्यामुळे मला असं वाटतं की इमिजिएटच्या निवडणुकांचे परिणाम बघण्यापेक्षा एक देश म्हणून कशा पद्धतीने आपल्याला एकत्र राहून केलं पाहिजे याचा उद्देश त्यांचा होता. म्हणून मला असं वाटतं की त्या यशाला त्यांच्या त्या उद्देश जे आहे, मी परत त्याच मुद्दा आहे की उद्देश काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण कोणती गोष्ट करताना व्हाय हा सगळ्यात पहिला प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. त्याचे हाऊ आणि व्हॉट ह्याच्याकडे जायचं नाही, कसं करायचं आणि काय करायचं ते नंतर आहे, का करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि निवडणुका लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी करायचं असतं तर भारत जोडो यात्रेची गरज नव्हती. त्यासाठी प्रशांत किशोरला आणायचं होतं, रणनीती तयार करायची होती आणि साधन सामुग्री घेऊन निवडणुकीला उतरायचं होतं, पण तो उद्देश नव्हता. याच्यातून एक व्यापक भावना त्याच्यातली आहे, मला वाटतं त्या उद्देशाला यश मिळते असं मला वाटतं. पण सर, एकीकडे भारत जोडो यात्रा चालू होती परंतु त्याच वेळेस महाविकास आघाडीतल्या बऱ्याचशा नेत्यांनी त्याकडे पाठ फिरवली अशी टीका देखील होत होती. सगळे आले होते महाविकास आघाडीतले, सगळे आले, सुप्रियाताही आल्या, पवारसाहेब आजारी होते, ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाही. उद्धव ठाकरेंची तब्येतही आपल्याला माहिती आहे की अडचणीची आहे, त्याच्यामुळे तेही येऊ शकले नाही. परंतु आदित्य ठाकरे स्वतः चालले, आता अजून कोण राहिलं? हा नाही, प्रमुख आता ज्यावेळेस शिवसेना, उद्धव ठाकरे तर बऱ्याच वेळेस बाहेर तर होतेच, ते वेगवेगळ्या ठिकाणी दौरे पण करत होते, पण ज्यावेळेस एकाच ठिकाणी ते त्या काळामध्ये गेले होते. भारत जोडो यात्रा ज्यावेळेस महाराष्ट्रात होती त्यावेळेस ते नव्हते, त्यावरती टीका झाली. टीकेला काय चालतो, आदित्य ठाकरे स्वतः होते, सुप्रियाताई स्वतः होत्या, शिवसेनेचे डझनभर नेते होते, राष्ट्रवादीचे डझनभर नेते होते, कार्यकर्ते नेते तर एक मिनटं सोडून द्या, पण ज्या रस्त्याने आम्ही चाललो होतो त्या पूर्ण म्हणजे नांदेडपासून बुलढाण्यापर्यंत शिवसेना असेल, भाजप असेल, शेकाप असेल, समाजवादी पक्ष असेल, सगळ्या पक्ष, शेतकरी संघटना असतील, सगळे कार्यकर्ते त्याच्यात इन्वॉल्ड होते. तुम्ही पुस्तकामध्ये जास्त रमता की राजकारणात? असं आहे की दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. राजकारण कशासाठी करायचं परत तोच प्रश्न आहे. राजकारण कशासाठी करायचं? मला ना मोठेपणा मिरवायची आवड आहे, ना मला गाड्या घेऊन कार्यकर्ते बरोबर घेऊन फिरण्याची किंवा हे करण्याची आवड आहे. मला मोठेपणा सत्ता गाजवण्यासाठी राजकारण नाही करायचं. मला राजकारण जे करायचं आहे ते माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे त्यासाठी राजकारण करायचं आहे. आणि ते जर करायचं असेल तर मी स्वतः तर समृद्ध असलं पाहिजे, मला जर ज्ञान असलं पाहिजे, उद्या मला संधी मिळाली तर मी काही ते काम करू शकलो पाहिजे. संधी मिळाल्यावर मी सुद्धा जर असंच जर आजपर्यंत ज्या लोकांनी काम केलं तसंच जर काम केलं तर येणाऱ्या काळातल्या नवीन तरुण मुलांनी विश्वास ठेवायचा कोणावर हा प्रश्न आहे. आणि म्हणून जर मला राजकारणात संधी पाहिजे असेल आणि काहीतरी जर मला बदल घडून आणायचा असेल तर मी मला न्याय नसलंच पाहिजे आणि त्यासाठी पुस्तकांमध्ये रमलंच पाहिजे. 2014 जेव्हा तुम्ही ठरवलं की तुम्हाला लढायचं आहे त्यास तुम्ही खूप चांगली तयारी केली होती आणि त्या तयारीमध्ये तुम्ही गाणं तुमच्यावर आलं होतं, सत्यजित आला रे, तर त्या गाण्याचा किस्सा जर सांगितला तर कधी ठरलं तुमचं गाणं लिहायचं? कारण त्या गाण्यामध्ये जे काही नगरची वास्तविकता आहे त्याचे टोले होते, वेगळ्या गोष्टी होत्या, प्रस्थापितांनी केलेल्या वेगळ्या गोष्टी होत्या, अशा अनेक गोष्टी त्या गाण्यातनं तुम्ही सांगितलेल्या होत्या, तर कधी ठरलं होतं तुमचं सगळं, त्या सगळी प्रक्रिया काय होती थोडं सांगितलं? प्रक्रिया म्हणजे ज्यावेळेस ते गाणं करायचं असं ठरलं
त्यावेळेस मी माझे मित्र अवधूत गुप्ते यांना भेटलो आणि अवधूत राजकीय गाण्यांच्या बाबतीत अतिशय फेमस आहे. तर मी अवधूत माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, तर मी त्यांना म्हणालो की मी असं निवडणुकीला उभा राहतो आहे आणि मुंबईच्या एका हॉटेलमध्ये आम्ही लिटरली 10 मिनटं भेटलो आणि अवधूतची कमाल बघा, म्हणजे मी एकदाच त्याचं त्यांनी गाणं लिहिलं त्याच्यात बदलही परत झाला नाही. त्यांनी जे लिहिलं ते इतकं मला म्हणजे भावलं की मी त्याला 1 मिनटात ओके केलं. त्यांनी ते गाणं लिहिलं त्याच्यात सत्यजित आला रे सत्यजित आला असं होतं. तर एक मी त्याला प्रश्न विचारला, अरे तूच जर म्हणला आला रे तर लोकं म्हणतील आला रे. थोडंसं आपल्याला आपल्याकडे काय असतं सत्यजित आले रे अशी सवय ना की मोठ म्हणजे पुढाऱ्याला कसं आहे की दादा मामा काका किंवा राव लावा बुवा अशी एक पुढाऱ्याची अपेक्षा असते आणि म्हणून आओ जाओची अपेक्षा असते. एकेरीत जर बोलला तर असा राग येतो पुढाऱ्यांना तुम्हाला सांगतो. तर मी म्हणलं अरे तूच आता म्हणलंय सत्यजित आला रे तर कसं होईल. तर त्यावेळेस त्यांनी जे सांगितलं ते अतिशय माझ्या मनात कोरलं गेलेलं आहे. तो म्हणला जेवढे मोठे लोक असतात ना म्हणले त्यांना आपण आओ जाओ करतो. सचिन चांगला खेळला, सचिन चांगले खेळले नाही म्हणत आपण, सचिन चांगला खेळला. अमिताभनी फार चांगली ॲक्टिंग केली. बच्चनला कधी आरे तू आओ जाओ घालताना मी नाही पाहिलं. आपण अमिताभ बच्चनला कधी म्हणतो का काय ॲक्टिंग केली बच्चननी काय. सलमान काय भारी दिसतो जेवढा मोठा माणूस असतो ना तर त्याला त्याची जवळीक त्याच्याशी आपली वाटत असते आणि त्याच्यातून तो आरेतुरेचा प्रकार येत असतो. म्हणून ते सत्यजित आला असं त्यांनी ते केलं आणि ते गाणं त्याच्यामुळे फार. बघा तुमचं गाणं 2014 लोकांच्या अजून लक्षामध्ये नाही, ते गाणं आहे त्यातले संदर्भ बदलले. दादा आपलं नुकतंच सिटीजन विल हे पुस्तक प्रकाशित झालं, त्या पुस्तकाबद्दल थोडंसं आपण काय सांगू शकाल? म्हणजे ते पुस्तक नेमकं राजकारणी किंवा तरुण यांच्यासाठी आपण जास्त समर्पित करताय की काय? मी माझ्या मुलाखतीच्या सुरुवातीलाच सांगितलं त्या पद्धतीने लोकसहभाग आणि तंत्रज्ञानाचा वापर याच्यावर आधारित ते पुस्तक आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहतो की फार्म व्हील नावाचा एक गेम आला होता फेसबुकवर, कोणी पाहिला होता काय मला माहीत नाही, पण व्हर्च्युअल फार्मिंग करायचं म्हणजे खोटी खोटी शेती करायची, पिकं पिकवायचे, त्यातून उत्पन्न मिळवायचं, त्याच्यातून परत शेती विकत घ्यायची, ज्याला व्यापार आपण लहानपणी खेळायचो व्यापार, किंवा त्याला मोनोपॉली इंग्लिशमध्ये म्हणतात. मुंबईचा व्यापारी असं देखते होतं, एक व्यापार खेळ असायचा ना, घर घे ते भाड्यान दे हे कर ते कर. तर हा जो गेम आहे ह्या गेमला तुम्ही शहर विकासात कसं आणायचं, तर ते फार्म व्हीलवरून सिटीजन व्हील आलेलं आहे. तर गॅव्हिन न्यूसम यांनी काय केलं की एक खेळ तयार केला, गेम केला. त्यांनी बघितलं की लोकं तर मोबाईलवर कंटिन्यू आहेच, मग ते मोबाईल बघतातच आहे, तर ह्यांना थांबवू पण शकत नाही, त्याच्यापेक्षा त्यांना काहीतरी आता विधायक त्याच्यामध्ये टाकूया. म्हणून तो सिटीजन व्हील नावाचा गेम केला. तुम्ही तुमच्या शहराचा विकास तुमच्या पद्धतीने करा, तुमच्या कॉलनीत काय असलं पाहिजे, तुमचे ओपन स्पेस कशी असली पाहिजे, तिथं काय असलं पाहिजे, गार्डन असलं पाहिजे, वाचनालय असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, किंवा अजून क्रिएटिव्ह तुम्ही त्याला तयार करा. आणि एखादी कल्पना महापालिकेला जर आवडली तर महापालिका ती कल्पना घेईल आणि ती इम्प्लिमेंट करेल. एखादी कल्पना जर तुम्ही सांगितलं समोर येऊन की आमची आम्हीच करू, आमच्या गल्लीतला रस्ता आमचा आम्हीच करू, तुम्ही आम्हाला महापालिकेने पैसे देऊ नका, okay. तर मग त्यांना टॅक्सच्या माध्यमातून काहीतरी बेनिफिट द्यायचं, म्हणजे 10 वर्ष त्यांना घरपट्टी नाही, तुम्ही तुमच्या गल्लीतलं गार्डन डेव्हलप करा, तुम्हीच मेंटेन करा, तुमच्या गल्लीकडून आम्ही 10 वर्ष घरपट्टी घेणार नाही. म्हणजे ॲटोमॅटिक महापालिकेवरचा ताण कमी झाला, विकास कामही झालं आणि लोकांना जे पाहिजे होतं तेच झालं, जसं पाहिजे होतं तसंच झालं. आणि त्यांनी पैसे लावलेले असल्यामुळे लोकही त्याचं काळजीपूर्वक सगळी काळजी घेतात. तर असे जे लोकसहभागातून विकास करण्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या या पुस्तकात मांडलेल्या आहेत. तर हे होते सत्यजित तांबे, अतिशय दिलखुलास आणि अगदी काय एक त्याला काय म्हणून एक समजदार जो नेता कसा असावा अशा त्यांनी गप्पा मारलेल्या आहेत. त्यांच्या पुढील भावी कार्यक्रमासाठी लेट्सअपतर्फे हार्दिक शुभेच्छा. दादा तुम्ही असेच भेटत राहू आणि असंच गप्पांचा फळ राहू. थँक्यू.